सिल्लोड तालुक्यातील गोळेगाव येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास औरंगाबाद जळगाव महामार्गावर असलेली किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे। यामध्ये चोरट्यांनी नगद रोकडसह सिगारेट काजू बदाम आदि साहित्यावर ताव मारलाय। औरंगाबाद जळगाव राष्ट्रीय महामार्गावर गोळेगाव येथील नाजिम देशमुख यांच्या मालकीचे बस स्थानक परिसरात असलेल्या देशमुख किराणा या होलसेल दुकानाचे शटर रात्री 1 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने तोडून दुकानातील काही रोकड सिगारेट काजू बदाम सुमारे 1.5 लाखांचा साहित्य लंपास केल्याची घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर बीट जमादार सांडू जाधव बाबूराव साबळे आबासाहेब आव्हाड अजय मितिंगे आदीसह फिंगरप्रिंट डॉग स्क्वॉड आदींनी भेट दिली आहे। त्याबरोबरच अजिंठा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती। दरम्यान चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांचे फुटेज अजिंठा पोलिसांनी प्रसिद्ध केले असून त्या चोरट्यांच्या बाबत कसलीही माहिती मिळाल्यास अजिंठा पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांनी केले आहे। गजानन गुप्ता MCN न्यूज अजिंठा।